नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी श्रीमती बावीसकर कल्पना कौतिक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवीवाडी, आणि माझ्या सोबत आहे मी वैभवी कविराज वाघ, इयत्ता 8वी. छान. तर आज आपण नाम व नामाचे प्रकार याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. वैभवी, तुला नाम म्हणजे काय सांगता येईल का ग? हो, आपल्या आजूबाजू दिसणाऱ्या वस्तूंना, पदार्थांना, गुणांना नाम असे म्हणतात. अगदी बरोबर. आपल्या परिसरात आपल्याला प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी आणि त्यांच्या अंगी असणारे जी गुण असतात त्या सर्वांना नाम असे म्हणतात. त्याचबरोबर काही वस्तू अशा असतात की जे आपल्याला दिसत नाही परंतु आपण त्यांची कल्पना केलेली असते. उदाहरणार्थ राक्षस, परीस, स्वप्न ही सुद्धा काय असतात? नाम असतात. कारण आपण त्या घटकाला आपण ते नाव दिलेलं असतं. तर आज आपण या नामांच्या प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत. तुला अजून काही नामांची उदाहरणं सांगता येतील का? राम, सीता, अपूर्वा, सिंह. अगदी बरोबर. ही सर्व नाम आहेत. तर नामांच्या प्रकाराविषयी माहिती पाहूया. तर सर्वप्रथम आपण पहिल्या प्रकाराकडे वळूया. बघ, आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं एका विशिष्ट जातीत वर्गीकरण केलेलं असतं. म्हणजे त्या पदार्थांच्या अंगी काहीतरी समान गुणधर्म असतात. जसं उदाहरणार्थ पक्षी, पक्षी म्हटल्याबरोबर तुला काय आठवतं बरं? त्यांना चोच असते, त्यांना पंख असतात आणि ते हवेत उडतात. अगदी बरोबर. म्हणजे चोच असणारे, पंख असणारे, हवेत उडणारे, घरटे बांधणाऱ्यांना आपण पक्षी असे म्हणतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे सर्व तू जी सांगितली ही त्यांची अंगी असणारी काय आहेत? समान गुणधर्म आहेत. आणि या समान गुणधर्मामुळे त्यांना आपण पक्षी हे नाव दिलेलं आहे. तसंच आपल्याला चार पाय असणारे, शिंग असणारे, शेपटी असणारे असं म्हटल्याबरोबर तुला काय आठवतो? प्राणी. अगदी बरोबर. म्हणजे या गुणधर्मांमुळे आपण त्यांना प्राणी हे नाव दिलेले. तर असं समान गुणधर्मांमुळे एका विशिष्ट जातीत आपण त्यांचं वर्गीकरण करतो त्यावेळेस ते जे नाम असतं ना त्याला सामान्य नाम असे म्हणतात. तुला अजून काही उदाहरणं सांगता येतील का याची? हो, झाडे, पर्वत, नदी. अगदी बरोबर. ही सामान्य नाम आहे. तर बघ, सामान्य नामाची व्याख्या बघ. म्हण माझ्या मागे. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे आपण पहिला प्रकार पाहिला. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. आता बघ, पक्षी म्हटल्यानंतर तुला कोणते कोणते पक्षी आठवलेत? कबूतर, कावळा, चिमणी. अगदी बरोबर. म्हणजे पक्षी म्हटल्याबरोबर तुला कबूतर म्हटल्यावर पांढऱ्या रंगाचं कबूतर आठवलं. बरोबर. काळ्या रंगाचा म्हटला की तुला कावळा आठवला. चिवचिव करणारी म्हटली की तुला चिमणी आठवली. बरोबर. तसंच मोर म्हटल्याबरोबर तुला काय आठवलं? पिसारा असणारा, रंगीबी असणारा मोर. बरोबर. रंगीबिरंगी, पिसारा असणारा, डोक्यावर तुरा असणारा, थुई थुई नाचणारा मोर आठवला. म्हणजे ज्या वेळेस पक्षामधील एका विशिष्ट घटकाचा आपण विचार करतो की तो वेगळा असतो. बरोबर आहे का नाही? आणि मग त्याला एक विशिष्ट नाम दिलेलं असतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात? विशेष नाम असे म्हणतात. की पक्षी झालं प्राणी. प्राण्यामध्ये तुला दूध देणारी, शिंग असणारी, शेपटी असणारी म्हटलं की काय आठवलं? गाय. अगदी बरोबर. म्हणजे ज्या वेळेस आपण विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट प्राण्याचा, विशिष्ट वस्तूचा उल्लेख करतो त्यावेळेस ते विशेष नाम असतं. काय असतं? विशेष नाम. तुला अजून काही विशेष नामाची उदाहरणं सांगता येतील का? हो, राम, सीता, गोदावरी. अगदी बरोबर. म्हणजे बघ, आता मी तुला मुलगी म्हटलं. मुलगी हे सामान्य नाम आहे. मग मुलगी म्हटल्याबरोबर तुला तुझ्या वर्गातील सर्व मुली आठवल्या. बरोबर आहे का नाही? पण मी वैभवी म्हटलं की वैभवी म्हटल्यानंतर तुझ्या नावाचा उल्लेख झाला. मग वैभवी हे काय झालं? विशेष नाम झालं. आता विशेष नामाची व्याख्या बघूया. म्हण माझ्या मागे. जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा वस्तूंचा बोध करून देते त्यास विशेष नाम असे म्हणतात. अगदी बरोबर. तर हा आपण दुसरा प्रकार पाहिला. त्यानंतर तिसरा प्रकार आहे. बघ, प्रत्येक वस्तूमध्ये, प्राण्यांमध्ये काहीतरी गुण असतात, काहीतरी भाव असतात, धर्म असतात. धर्म म्हणजे पण गुण. बरोबर आहे का नाही? जसं कापूस म्हटला की काय आठवतो? मऊ कापूस. मग कापसाच्या अंगी कोणता गुण झाला? मृदुता. बरोबर.
आपले भारतीय जवान शूर आहेत, बरोबर आहे का नाही? मग शूर म्हटलं की भारतीय जवानांचा कोणता गुण आठवतो आपल्याला? शौर्य, बरोबर आहे का नाही? कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे, कुत्र्याच्या अंगी कोणता गुण झाला? प्रामाणिकपणा. अगदी बरोबर. तर ह्या वस्तूमधील, पदार्थामधील, व्यक्तीमधील जो गुण आहे, भाव आहे, धर्म आहे, त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. तुला अजून काही उदाहरणं सांगता येतील का याची? मोठेपणा, नम्रता, गारवा. अगदी बरोबर. ही भाववाचक नामाची काही उदाहरणं आहेत. तर बघा, आपण भाववाचक नामाची व्याख्या माझ्या मागे म्हण. ज्या नामामुळे पदार्थामधील व्यक्तीमधील गुणाचा भावाचा अथवा धर्माचा बोध होतो त्यास भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे आपण नामाचे किती प्रकार पाहिले बेटा? तीन प्रकार पाहिले. कोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. अगदी बरोबर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नामांचे एकूण तीन प्रकार आहे, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर या तीनही नामांच्या प्रकाराबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. तर आता तुम्ही याविषयी अधिक अभ्यास करायचा आणि त्यावरील शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न अगदी सहज आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.